ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकी प्रकरणी पुण्यातून दोन जणांना ताब्यात घेतलं, लॉरेन्स बिश्नोई गँगने धमकी दिल्याचा संजय राऊतांचा आरोप। संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस राऊतांच्या घरी, पण संजय राऊत सामना ऑफिसमध्ये, भाऊ आमदार सुनील राऊत घरी, पोलिसांची सुनील राऊत यांच्याकडे चौकशी। संजय राऊत धमकी प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून दोघांना ताब्यात घेतलं, खराडी भागातून राहुल तळेकर नावाच्या तरुणाला घेतलं ताब्यात, मुंबई आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई। धमकीबाबत गृहमंत्री चेष्टा करतात, विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्यानं घेत नाही, संजय राऊतांची सरकारवर टीका। गृहमंत्रालय झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी, संजय राऊतांना झेड प्लस सुरक्षा देण्याचीही केली मागणी। आरोपीनं दारूच्या नशेत संजय राऊतांना धमकी दिली, देवेंद्र फडणवीसांची माहिती। काँग्रेसनं सावरकरांचा अपमान केला, मात्र मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे मान खाली घालून सहन करतायत, योगेश कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात उद्धव ठाकरेंनी आंदोलन का केलं नाही, योगेश कदम यांचा सवाल। महाविकास आघाडीची उद्या संभाजीनगरमध्ये सभा, सभास्थळाची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून पाहणी। छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात, शहरातील सगळ्या चौकांमध्ये बॅनरबाजी, शहरही भगवामय। सभा घेऊन केवळ स्टंटबाजी करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, भाजपा आमदार राम शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका, यापूर्वीही महाविकास आघाडीनं सभा घेण्याचा प्रयत्न केला पण गर्दी झाली नाही, राम शिंदेंचा आरोप। एकट्यानं सभा घेण्याची धमक नाही म्हणून उद्धव ठाकरे तिघांना एकत्र आणून सभा घेत आहेत, संदीपान भुमरेंचा ठाकरेंवर आरोप। उद्या संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक सभा होणार, संजय राऊतांना विश्वास। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना 100 कोटींची मानहानीची नोटीस पाठवणार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना 100 कोटींची मानहानीची नोटीस, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस, एकनाथ शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडे यांच्या वतीनं ही नोटीस पाठवली गेली आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, विद्या प्रतिष्ठानमध्ये घेतला जनता दरबार। नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन, एप्रिल फुलच्या दिवशी कापला मोदी सरकारच्या योजनांचा केक, मोदी सरकार खोटी आश्वासनं देऊन जनतेला एप्रिल फुल करतंय, राष्ट्रवादीचा आरोप। दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानासमोर ठाकरे गटाचं एप्रिल फुल आंदोलन, रिकामे खोके आणि आश्वासनाचे फलक घेऊन ठाकरे गटाची घोषणाबाजी। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचं संभाजीनगर तणावावरून प्रक्षोभक वक्तव्य, आमच्या सणावर दगडफेक करत असाल तर तुमचेही सण भारतात होणार आहेत हे लक्षात ठेवा, प्रकाश महाजनांच्या या वक्तव्यानं वाद। पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 5 नावं चर्चेत, गिरीश बापट यांची सून, स्वरदा बापट, संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत। पुण्यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स, विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर रातोरात हे बॅनर्स काढण्यात आले। किमान सुतक जरी संपू द्या मग बॅनर लावा, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा जगदीश मुळीक यांच्या होर्डिंगवरून भाजपवर निशाणा। रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरामध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता स्वराज्य संघटनेकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय, महंतांनी माफी मागावी, संघटना भूमिकेवर ठाम। अजित पवारांचा फोटो जाळण्यासाठी आव्हाडांनी फोन केला होता, शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांचा खळबळजनक दावा, अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला तेव्हा आव्हाडांनी फोन केल्याचा दावा। नागपुरातील चिटणीसपुरा परिसरामध्ये महानगरपालिकेच्या ई लायब्ररीचं लोकार्पण, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींची प्रमुख उपस्थिती। शरद पवार नागपूरमध्ये विदर्भातील साखर उद्योगाच्या विकासासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा विदर्भामध्ये शाखा उघडण्याचा निर्णय, शरद पवार करणार इन्स्टिट्यूटच्या जागेची पाहणी। मी माझ्या शेतामध्ये एकरी 72 टन ऊसाच्या उत्पादनाचं मॉडेल तयार केलंय, अनिल देशमुखांनी असं कोणतंही मॉडेल विकसित केलं नाही, त्यामुळे शरद पवार त्यांच्या शेतावर न जाता माझ्या शेतावर येत आहेत, आशिष देशमुखांचा काका अनिल देशमुख यांना टोला। राज्यावर पाणी टंचाईचं सावट असल्यानं जनतेनं पाणी जपून वापरावं, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं आवाहन। सध्या शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही, कापसाची अत्यंत वाईट स्थिती आहे, मात्र कापसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी एकाही आमदारानं आवाज उठवला नाही, एकनाथ खडसेंनी खंत व्यक्त केली। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं ठाण्यात आंदोलन, ठाण्यातील बंद कंपन्यांच्या जागांवरती गिरणी कामगारांना घरं द्या आणि स्थानिकांना रोजगार द्या, प्रताप सरनाईकांची मागणी। व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 91.50 रुपये घटली, दिल्लीमध्ये 2028 रुपये ही किंमत असेल, 19 किलोंच्या एलपीजी सिलेंडरचा दर आता समोर आलाय।
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक, घरगुती विजेच्या दरामध्ये 6% दरवाढ, एमएसईडीसीएल, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवरच्या वीज दरामध्ये वाढ. मुंबईतील 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये कपात, 19 किलो सिलेंडरसाठी 2071 ऐवजी मोजावे लागणार 1980 रुपये, घरगुती 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील टोलची दरवाढ लागू, टोलच्या दरामध्ये 18% वाढ, त्यामुळे वाहन चालकांना 50 ते 330 रुपयांची अधिकची झळ सोसावी लागणार. आजपासून कोणत्याही ज्वेलर्सला हॉलमार्क टॅगशिवाय सोनं विकता येणार नाही. आता सोन्यावरती 6 अंकी कोड टाकला जाईल. जुने हॉलमार्क असलेले दागिने विकता येणार नाही. मध्य पश्चिम रेल्वे रूळ ओव्हरहेड वायर सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेणार. ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द, तर ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी वाशी दरम्यान विशेष लोकल. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून पाणी कपातीची शक्यता, अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याचे संकेत. पोलीस अधिकारी असल्याचं भासवत नागरिकांना धमकवणाऱ्या 2 तोतया पोलिसांना मुंबई पोलिसांकडून अटक. आरोपींकडून बनावट ओळखपत्र, पोलिसांचा गणवेश आणि हातकड्या जप्त. मालवणीतील घटना आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर मनसेचं शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला, मनसेकडून आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा, टास्क फोर्सची राज्य सरकारला सूचना. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना, 7 हिल्स कस्तुरबासह 3 ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय. अमृता फडणवीस प्रकरणातील भूकी अनिल जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात. जयसिंघानीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, न्यायालयानं निर्णय राखून ठेवला. बीडमधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपानंतर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत, संपानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये पार पडल्या 215 यशस्वी शस्त्रक्रिया. धुळे महानगरपालिकेची सुमारे 4.60 कोटी पाणीपट्टीची थकबाकी, तर थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करू, पाटबंधारे विभागाचा पालिकेला इशारा. जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून सकाळच्या सत्रात, वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. सांगलीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रत्यय, रामनवमी साजरी झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी केली रस्त्याची साफसफाई. हिंगोलीच्या वसमतमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचं आयोजन, यात्रेमध्ये जिल्ह्यातील सगळे भाजपचे कार्यकर्ते सहभागी. चैत्र यात्रेनिमित्त 4 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल, परिसरामध्ये 1000 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात. नंदुरबारमध्ये संजय पाटील या शेतकऱ्याची आत्महत्या, अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आणि कर्जाच्या ओझ्यामुळे उचललं टोकाचं पाऊल. मार्च महिन्यातच विदर्भात पारा 40 अंशांच्या पुढे, गेल्या 24 तासांमध्ये वर्धा इथे देशातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, यंदाच्या हंगामामध्ये प्रथमच पारा 40 पार. वाशिम जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, कारंजा तालुक्यातील वालाई परिसरामध्ये धामणा परिसरातील गहू पिकांसह काही प्रमाणात फळबागा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. चंद्रपुरातील मांगली देवतळेमध्ये शेतकऱ्याच्या चंदनाच्या झाडांना मोठी आग, 1000 चंदनाची झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्याचं 20 लाखांचं नुकसान. मुंबईतील वांद्रे परिसरातील पबमध्ये महिलेचा विनयभंग, वांद्रे पोलिसांनी राजस्थानातील जयपूरमधून आरोपीला केली अटक. फुलंब्री लाचखोरी प्रकरणी बीडीओच्या निलंबनाचे आदेश, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. मनमाड रेल्वे स्थानकावरती प्रवाशाची लॅपटॉप बॅग चोरणारा 24 तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला शोधण्यात मनमाड लोहमार्ग पोलिसांना यश. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील टिपेश्वर अभयारण्यामध्ये वाघांची संख्या वाढली, वाघांचा नागरी वस्त्यांमध्ये शिरकाव, कृष्णा टेकडी इथं वाघाचं दर्शन, नागरिकांमध्ये दहशत. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त शरद काळे यांचं निधन, चव्हाण सेंटरच्या जडणघडणीमध्ये शरद काळे यांचं महत्वपूर्ण योगदान. उद्योगपती तापडिया परिवाराची देशातील सर्वात महागडी घर खरेदी, मुंबईतील मलबार हिल परिसरामध्ये 369 कोटी मोजून विकत घेतले 6 फ्लॅट्स. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन, राजकारण, समाजकारण, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रांमधल्या नामवंतांची कार्यक्रमाला हजेरी. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मॉडेल जीजी हदीदनं सुद्धा लावली हजेरी. आता रुपयामध्ये सुद्धा होणार भारत आणि मलेशियातील व्यापार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती.
भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 338 जागा रिक्त, इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिलपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज। जानेवारीपासून भारतामध्ये दर सेकंदाला 1 नळ जोडणी केली जाईल, जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांची माहिती। एम्स लवकरच उभारणार अभिलेख, कामगारांचं संग्रहालय, संस्थेतील विकासाची आणि महत्वपूर्ण घटनांची दिली जाणार माहिती। ओडिशाचं नवीन उत्पादन शुल्क धोरण जाहीर, ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरती मद्य विक्रीला परवानगी। आज ओडिशाचा वर्धापन दिन, ओडिशातील सर्व शासकीय इमारतींना करण्यात आली आकर्षक सजावट। छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी जंगलातील रस्त्यावरती घडवून आणला आयईडी स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही मात्र रस्त्याचं नुकसान। गेल्या 35 दिवसात दिल्लीच्या हवेमध्ये सुधार, गुणवत्ता निर्देशांकात दिल्लीची हवा चांगली ते मध्यम दरम्यान नोंदवली गेली आहे। भारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 2.2% आरबीआयची माहिती। देशातील महत्त्वाच्या मूलभूत उद्योगाचं उत्पादन फेब्रुवारी महिन्यामध्ये 6% वाढलं, मूलभूत उद्योगांमध्ये कोळसा, वीज, सिमेंट, पोलादी, रिफायनरी उत्पादनं आणि नैसर्गिक वायूचा समावेश। एअर इंडियाला एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाकडून 14,000 कोटी रुपयांचं कर्ज, 470 नव्या विमानांच्या खरेदीसाठी कर्ज। एका वर्षात ममतांच्या तृणमूलची कमाई 633% वाढली, 2020-21 74 कोटी तर 21-22 545 कोटींची कमाई। भाजपची 1917 कोटी तर काँग्रेसची 542 कोटी रुपयांची कमाई, निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून माहिती समोर आली आहे। पुदुचेरी विधानसभेमध्ये पूर्ण राज्याच्या दर्जाचा ठराव एकमतानं मंजूर, केंद्राकडे पुदुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी मागणी करणार। बिहार सरकारकडून वीज ग्राहकांसाठी 13,000 कोटींची सबसिडी, वीज दरामध्ये कोणतीही वाढ नाही। पाकिस्तानी लोकांना वाटतं फाळणी ही मोठी चूक होती, भारतात राहिलेले लोक जास्त सुखी असल्याची त्यांच्या भावना, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। देशात सलग दुसऱ्या दिवशी 3,000+ कोरोना रुग्णांची नोंद। आजपासून तमिळनाडूच्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये मास्क सक्ती, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता तमिळनाडू सरकारचा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये दाखल, भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खास निमंत्रणावरून देशभरातील आदिवासी समुदायांसह महिला बचत गटांच्या सदस्यांची अमृत उद्यानाला भेट। कर्नाटकमध्ये राहुल गांधी जय भारत रॅली घेणार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी 9 एप्रिलला कोलारमध्ये जय भारत रॅली। नवज्योत सिंग सिद्धू यांची आज तुरुंगातून होणार सुटका, ट्विटर अकाउंटवरून दिली माहिती। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय उत्तराखंड दौऱ्यावरती, मनसुख मांडवीय यांनी ऋषिकेश इथल्या एम्सला दिली भेट। अदानी समूहाच्या काही कंपन्यांची मुख्यालयं मुंबईहून गुजरातमध्ये, यामध्ये एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश। उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे तिलमती महादेव मंदिराजवळ एक प्रवासी बस पाण्यात बुडाली। पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार बेटावरती काल रात्री 12:00 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती। आयपीएलच्या 2023 हंगामाला सुरुवात, सलामीच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा चेन्नई सुपर किंग्सवरती 5 गडी राखून विजय। ओडिसीची नवीन वॅडर इलेक्ट्रिक बाईक लाँच, एका चार्जिंगमध्ये 125 किलोमीटर धावण्याची क्षमता। ट्विटरवर आजपासून शुल्क सक्ती, 900 रुपये न भरलेल्या व्हेरीफाईड अकाउंटचे ब्लूटिक काढले जाणार। एक्सॉन मोबिल भारतामध्ये वंगण उत्पादन प्लांट बांधणार, रायगड महाराष्ट्र इथे वंगण संयंत्र तयार करण्यासाठी सुमारे 900 कोटी रुपयांची गुंतवणूक। अभिनेता प्रसाद ओकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार, धर्मवीर चित्रपटातील अभिनयासाठी प्रसादचा सन्मान। ब्रह्मास्त्र 2 आणि 3 एकत्रच काम सुरू करणार, लिखाणावर कोणतीही तडजोड न करता मेहनत घेणार असल्यानं या प्रोजेक्टला 3 वर्ष लागू शकतात, अयान मुखर्जीची माहिती। अजय देवगणच्या भोला चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी केली 7 कोटींची कमाई। अभिनेत्री इशिता दत्ता आणि अभिनेता वत्सल शेठ लवकरच आई बाबा होणार, इशिता दत्तानं इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती। साऊथचा अभिनेता नानीचा दसरा चित्रपटाची घौडदौड जारी, रिलीज नंतर 2 दिवसात कमवला 35 कोटींचा गल्ला। एलॉन मस्क बनले ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले युजर्स, बराक ओबामांनाही टाकलं मागे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।